येत्या 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक होतीये आणि या निवडणुकीआधी आमदारांची राजकीय पक्ष 5 स्टार बडदास्त ठेवतायत। हा 5 स्टार मध्ये आता राहण्याचा खर्च तब्बल 13 कोटींवर जाण्याची शक्यता आहे आणि हा केवळ राहण्याचा खर्च आहे, करमणूक आणि भोजनाचा खर्च वेगळा आहे। सोमवारी मतदान झाल्यानंतर सुद्धा त्यांचा तिथेच मुक्काम असणार आहे। शिवसेनेने आपल्या 55 आमदारांना पवईमध्ये वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे आणि या हॉटेलचं भाडं 10,000 ते 13,000 रुपये प्रतिदिन इतकं आहे। राष्ट्रवादीचे 51 आमदार मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये आहेत आणि भाजपनं आपल्या आमदारांची सोय ताज हॉटेलमध्ये केली आणि या सगळ्या आमदारांचा हा कोट्यवधींचा खर्च सध्या सुरू आहे आणि हे सगळं जे खर्चाचं गणित आहे ते केवळ आणि केवळ विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलं जात आहे। तर आमदारांवर नेमका कसा खर्च होतोय एकदा जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेनेच्या आमदारांवर 23 लाख रुपये खर्च झालेला आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांवर 52 लाख रुपये खर्च झालाय कारण सगळ्या आमदारांची 5 स्टार बडदास्त ठेवली जाते आणि भाजपच्या आमदारांवर 10 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। काँग्रेसच्या आमदारांवर 2 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हा कोट्यवधींचा चुराडा सुरू आहे। छोटे पक्ष आणि अपक्षांचा खर्च सुद्धा कमी नाहीये, तो सुद्धा 11 लाखांच्या घरात आहे। वेस्टर्न, ट्रायडंट आणि ताज अशा 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांची व्यवस्था केली जाते। या सगळ्या संबंधात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेले। सागर, एकंदरीत या आमदारांवर जो काही खर्च होताना दिसतोय, कोट्यवधींचा चुराडा होताना दिसतोय, काय आणखी तपशील आहेत या सगळ्या संदर्भात? राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या, त्याच्यामध्ये देखील सर्व चारही पक्ष प्रमुखांनी त्यांच्या सर्व आमदारांना आणि अपक्षांची पंचतारांकितमध्ये बडदास्त केली होती। आता विधान परिषदेच्या निमित्ताने परत एकदा मुंबईतल्या ज्या अतिशय महाग आणि उच्चभ्रू अशा लोकांसाठी ज्या सेवासुविधा असणारे पंचतारांकित आहेत अशा ठिकाणी आमदारांची बडदास्त सुरू आहे। आज काँग्रेसने 4 सीझन येथे सर्व आमदारांचा मुक्काम ठेवलेला आहे, सोमवारपर्यंत हे सगळे आमदार असतील। तर दुसरीकडे ट्रायडंट या दक्षिण मुंबईतील अतिशय महागड्या आणि प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ताज प्रेसिडेंटला भाजपाचे आमदार आहेत आणि शिवसेनेचे पवई येथील वेस्टर्न हॉटेलला आहेत। या सगळ्या हॉटेलचे रूमचे साधारणतः रेट जर पाहिले तर किमान 10,000 रुपये साधारणतः रेट असतो प्रत्येक रूमचा आणि तिथल्या इतर सेवा सुविधांचा जो खर्च आहे तो वेगळाच आहे। या सर्व आमदारांच्या सगळ्या इतक्या लवाजमासह सर्व त्यांच्या ड्रायव्हर्सपासून सगळ्या इतर त्यांचे पी एत या सगळ्यांची खातरजमा करणं, त्यांच्याशी सगळी बडदास्त ठेवण्याचं काम त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते करत आहेत। अर्थात हा खर्च कुणाकडनं होतोय या संदर्भात विचारणा केला असता मात्र स्पष्टीकरण दिलं जात नाही। या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून कदाचित या बुकिंग असल्याचं माहिती सूत्रांनी मिळालेली आहे। पण बरोबर विधान परिषदेचे औचित्य साधत सर्व आमदारांची बडदास्त ठेवली जाते, त्यांना हवे ते खाद्यपदार्थ देणं, शीतपेय देणं, इतर पेय देण्याचं काम याची सगळी देखील खबरदारी घेतली जाते आहे। हे सरकार काही 5 स्टार बडदास्त जी आमदारांची ठेवली गेली आहे ती केवळ विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ठेवली गेली आहे हे पाहायला मिळत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24